नमस्कार जामके टाइमच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत। पाहुयात आज दिवसभरातील सर्वात मोठ्या घडामोडी। ऐन गुलाबी थंडीच्या कडाक्यात जामखेड तालुक्यातील 49 गावांमधील राजकीय वातावरण आता चांगलेच तापू लागले आहे। उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आता प्रारंभ झाला आहे। गावागावातील पॅनल प्रमुख आता उमेदवाऱ्या फायनल करण्यामध्ये मग्न झाले आहेत। रुसवा फुगवा दूर करताना पॅनल प्रमुखांची आता मोठी दमछाक होताना दिसत आहे। तालुक्यात यंदा भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगताना दिसणार आहे। आमदार रोहित पवार व माजी आमदार राम शिंदे यांच्या गटातील नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या प्रतिष्ठा आता गावागावात पणाला लागल्या आहेत। उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला कालपासून सुरुवात झाली होती। काल जामखेड तालुक्यातून एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता, मात्र आज दुसऱ्या दिवशी जामखेड तालुक्यातील 5 ग्रामपंचायतींमधून उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत। यामध्ये नन्नजमधून 2, खाडा 1, दिघोळ 3, पाटोदा 2, पिंपरखेड 2 असे एकूण 10 उमेदवारी अर्ज आज दिवसभरात जामखेडच्या तहसील कार्यालयात दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती जामखेडचे तहसीलदार विशाल नायकोळे यांनी दिली आहे। आता वळूयात दुसऱ्या एका धक्कादायक बातमीकडे। जामखेड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे। गुरुवारी जामखेड तालुक्यातील खाडा परिसरात एक आत्महत्येची घटना उघडकीस आली आहे। खाडा येथील विष्णू बन्सी आहेर वयवर्षी 43 या इसमाने खाडा तिंत्रज रस्त्यावरील असलेल्या एका शेतातील लिंबाच्या झाडाला गळपास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे। याबाबत जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। पुढील तपास खाडा पोलीस करत आहेत। आता वळूया जामखेड शहरातील एका महत्त्वाच्या बातमीकडे। जामखेडच्या बाजारतळावर काही नगरसेवकांच्या आशीर्वादाने अनधिकृत अतिक्रमणे थाटण्यात आली आहेत। याच संदर्भातील तक्रार आमदार रोहित पवार यांच्याकडे नागरिकांकडून काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती। यावर आमदार रोहित पवार यांनी तात्काळ या तक्रारीची दखल घेत ते अतिक्रमणे 8 दिवसाच्या आत हटवण्याचे फरमान नगर परिषदेला काढले होते। त्या अतिक्रमणासंदर्भामध्ये जामखेड नगर परिषद प्रशासनाची नेमकी भूमिका काय आहे हे जाणून घेण्यासाठी जामखेड टाइमचे संपादक सत्तार शेख यांनी मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांच्याशी संवाद साधला आहे। चला तर मग पाहूयात मुख्याधिकारी नेमके काय म्हणाले। सध्या जामखेडच्या बाजारतळामध्ये अतिक्रमणाचा मुद्दा गाजतोय, या संदर्भात नगरपालिका म्हणून आपण काय कारवाई करताय? बाजारतळाच्या आजूबाजूला जो परिसर आहे त्या परिसरामध्ये ग्रामपंचायतकालीन काही ठराव घेऊन काही लोकांना त्या जागा भाडेपट्ट्यावर देण्यात आलेल्या होत्या। ज्यांचे भाडेपट्टे आहेत किंवा ज्यांचे ठराव आहेत, ज्यांनी ग्रामपंचायत काळापासून भाडे भरलेले आहेत, अशांचे दुकानं किंवा टपऱ्या असतील ते अजूनही अस्तित्वात आहेत। त्याच्याबाबत नगर परिषद स्थापन झाल्यानंतर कोणताही अद्याप ठराव झालेला नाही, परंतु ज्यांना जागा भाड्याने दिलेला नाही, भाडेपट्ट्यावर दिलेला नाही, ज्यांचा ठराव नाही आणि ज्यांनी भाडेपट्टाही कधी भरलेला नाही, भाडं भरलेलं नाही, अशा इलिगल टपऱ्या इलिगल दुकानं बाजारतळ झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे। असे किती दुकानं आहेत? यामध्ये आम्ही खुला भूखंड विभागामार्फत आमचे गायकवाड म्हणून जे कर्मचारी आहेत त्यांनी जो लेखी रिपोर्ट दिला त्यामध्ये 25 अनधिकृत टपऱ्या या ठिकाणी असल्याचं निदर्शनास आलेलं आहे। त्या अनधिकृत टपऱ्या काढून टाकण्याबाबत मी संबंधित विभागांना लेखी आदेशही दिलेले आहेत। विभागाने अनधिकृत टपरी धारकांना त्यांच्या टपऱ्या स्वतःहून काढून घेण्याबाबत तोंडी सूचना दिली। आजही मी त्यांना समक्ष माझ्याकडे बोलून त्यांना सूचनाही दिलेली आहे की तुम्ही तुमच्या टपऱ्या स्वतःहून काढून घेतलं पाहिजे। दुसरं, आता मी स्वतः बाजारतळाच्या जागेवर येऊन स्वतः समक्ष त्यांना त्यांच्या अनधिकृत टपऱ्या काढून घेण्याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत। त्यांनी जर आज आणि उद्या 2 दिवसात हे टपऱ्या काढून घेतला नाही तर आम्ही सोमवारी ह्या टपऱ्या JCB सहाय्याने पोलीस बंदोबस्तामध्ये काढून घेण्याचं नियोजन केलेलं आहे आणि सोमवार मंगळवार पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये आम्ही ही संपूर्ण कारवाई करू। माझी ह्या टपरीधारकांना परत एकदा सक्त सूचना आहे की कोणत्याही प्रकारची अनधिकृत टपरी तुम्ही नगरपालिकेच्या जागेवर टाकू नका, टाकलेली आहे आमचे आम्ही सूचना दिलेली ती तात्काळ काढून घ्या। या कामी जे काही नुकसान होईल टपरी दुकानं काढताना त्या नुकसानाची संपूर्ण जबाबदारी त्या टपरीधारकाची असेल। मागच्या 2-3 दिवसापूर्वी आमदार रोहित पवार जामखेडला आले होते, त्यांच्यासमोरही हा मुद्दा आला होता, त्यांनी तसे तुम्हाला आदेश दिले होते का? हो, कारण 8 दिवसात त्यांनी अतिक्रमण काढा असे आदेश तुम्हाला दिले होते का?
नाही याच्यामध्ये अनधिकृत टपऱ्यांच्या बाबत जो काही तक्रार प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने नगरपालिकेने नियमानुसार कारवाई करावी याबाबत त्या बैठकीमध्ये तशा सूचना दिलेल्या होत्या। त्यापूर्वीच आमच्याकडं तसं नियोजन झालेलं आहे। मधल्या इलेक्शनच्या कामामध्ये मी गेली 15 दिवस नगर आणि नाशिक या ठिकाणी असल्यामुळं हा नियोजन होऊ शकलं नव्हतं, पण आज आम्ही त्यांना सक्त सूचना मी समक्ष दिलेल्या आहेत प्रत्यक्ष जागेवर येऊन, आणि सोमवारपासून पोलीस बंदोबस्तामध्ये JCB सहाय्याने आम्ही त्या टपऱ्या काढून येणार आहोत। दुसरा एक मुद्दा त्याच बैठकीत पुढे आला होता की कर्मचारी आरेरवी करतात, त्या संदर्भात काय आपल्या सर्वांवर कारवाई सुरू आहे? कर्मचारी कोणाला आरेरवी करतात? व्यावसायिकांना, ज्यावेळेस कर वसुलेले येतात त्यावेळेस। नाही, असं आरेरवी करू नये, केली नाही पाहिजे। व्यावसायिक हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये प्रतिष्ठित व्यक्ती असतात, प्रतिष्ठित नागरिक असतात। मी आमच्या कर्मचाऱ्यांना पूर्वी पण सूचना दिली आहे, म्हणजे अतिक्रमण असेल आणि टॅक्स असेल, की आपण गेल्यानंतर नागरिकांशी सभ्य आणि सौम्य भाषेतच इथं चर्चा केली पाहिजे, आणि असं परत काही असेल तर मी पुन्हा एकदा त्यांना सूचना देईल की आमच्याकडून आमच्या कर्मचाऱ्यांकडून असं कोणतंही काही होणार। ओके, थँक्यू। आता पाहूयात जामखेड शहराशी संबंधित आणखीन एक दुसरी महत्त्वाची बातमी। आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांनी स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये जामखेडला पहिल्या 5 क्रमांकामध्ये आणण्याचा विडा उचलला खरा, पण स्वच्छ सुंदर जामखेड शहर करण्याच्या प्रक्रियेसाठी आता जामखेडकरांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर येत आहे। सामाजिक कार्यकर्त्या सुनंदाताई पवार यांनी याच संदर्भामध्ये आता जाहीर नाराजी बोलून दाखवली असून आपला संताप व्यक्त केला आहे। कर्जत जामखेड एकात्मिक विकास फाउंडेशनच्या वतीने जामखेड शहरातील सर्व शासकीय कार्यालयांच्या रंगरंगोटीसाठी कलर उपलब्ध करून देण्यात आले आहेत। नगर परिषदेकडे कलरचे साहित्य नुकतेच सुनंदाताई पवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले। त्यावेळी आयोजित कार्यक्रमामध्ये त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे। चला तर मग पाहूयात नेमक्या काय म्हणाले आहेत सुनंदाताई पवार। काही दिवस आम्ही श्रमदान केलं, प्रशासकीय बिल्डिंग, तहसीलदार बिल्डिंग, जुना तहसीलदार ऑफिस, नवीन ह्याच्यामध्ये पोलीस ऑफिस कचेरी, तिथे पण आम्ही गेलो आणि श्रमदान केलं। आरोळे हॉस्पिटलमध्ये आम्ही आरोळे हॉस्पिटलचा सगळा परिसर आपण स्वच्छ केला। याच्यामध्ये माझ्याबरोबर अंगणवाडी सेविका होत्या, आशा सेविका होत्या, ताई होत्या माझ्याबरोबर, नंतर मोरे ताई होत्या माझ्याबरोबर। अशा पद्धतीने आम्ही 90 ते 100 जणांनी आपल्या जामखेड शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने श्रमदान केलं। अक्षरशः घाणीमध्ये, हागणदारीमध्ये सुद्धा आम्ही हात घातले, तिथले कागद आम्ही वेचले। कुठलाही संकोच किंवा लाज मला त्यावेळेला वाटली नाही, कारण एकदा स्वीकारले तर आपल्याला काम करणं गरजेचं आहे। तेव्हा तुमच्या मनामध्ये ईगो, अहंकार, मी कशाला करू, मी कोण, माझी काय जबाबदारी आहे का, असं जर मी विचार केला असता तर कदाचित मी घाणीमध्ये हात घातला नसता। आपलं जामखेड आहे, आपलं जामखेड पहिल्या 5 मध्ये आलं पाहिजे, आपल्या जामखेडचं नाव महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये झालं पाहिजे, आपल्या जामखेड शहराकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलला पाहिजे, पर्यटक वाढले पाहिजेत। पर्यटक वाढल्यानंतर जो काही फायदा छोट्या व्यवसायांना, हॉटेल व्यवसायांना होणार आहे, याचा सुद्धा विचार रोहित दादांनी भविष्य काळासाठी केलेला आहे। अपेक्षा अशी आहे की जामखेड शहरामधल्या नागरिकांनी निदान आपल्या वॉर्डच्या माध्यमातून आपल्या घराच्यासाठी स्वच्छतेचे जे काही निकष आहेत कमिटीचे, त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे। मतभेद विसरून, मनभेद विसरून सर्वांनी आपल्या शहरासाठी, आपल्या शहराच्या नीटनेटकेपणासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे। म्हणून हे सगळं स्वच्छता अभियान हे निमित्त आहे, पण त्यामधनं मनसंधारणाचं काम आपल्याला सगळ्यांना एकत्रितपणे करायचं आहे। आणि त्यासाठी रंग, डस्टबिन आणि त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी आपल्याला बेंच सगळीकडे बसवायचे आहेत। ते बेंच पण आपल्याला कर्जत जामखेड इंटिग्रेटेड फाउंडेशनच्या माध्यमातनं आपण जामखेड शहरासाठी आपण त्यांना ते देत आहोत। त्यामुळे शहराच्या सुशोभीकरणामध्ये, प्रशासकीय बिल्डिंगच्या सुशोभीकरणामध्ये त्याच्यामुळे भरच पडणार आहे पाहिजे। अन्यथा असं नको व्हायला की तुम्ही सगळं कर्जत कर्जतच कौतुक करताय, आमच्याविषयी तुम्ही काहीच बोलत नाही, पण तुमच्याविषयी बोलण्यासारखं काहीतरी घडलं पाहिजे जे आज कर्जतमध्ये घडतंय। कशा पद्धतीने कर्जतचा वारसा घेऊन बाकीच्या गावांमध्ये लोक बाहेर पडायला लागली, श्रमदान करायला लागली, परिसर स्वच्छ ठेवायला लागली, प्लास्टिकचा वापर कमी करायला लागली, तर मग जामखेडला काय अडचण आहे? जामखेडमध्ये काय सगळेच बाहेरून लोक राहतात का? जामखेडचे मूळ रहिवासी नाही आहेत का, की ज्यांनी जामखेड शहराचा सगळं गेल्या काही वर्षाचं सगळं हे बघितलेलं आहे, प्रगती बघितली? किंवा हा एक महत्वाचा मुद्दा आहे, तो थोडासा मला कमी पडतोय। आणि काही
काही स्वयंसेवी संस्थांची मदत म्हणजे डस्टबिन असेल किंवा इतर काही सुखसुविधा असतील या बाबतीत सुद्धा काही स्वयंसेवी संस्थांनी पुढे येणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने हा स्वच्छतेचा जो काही जागर चाललेला आहे हा जागर तुमच्या आमच्या आरोग्यासाठी चाललेला आहे आणि तो जागर आपल्याला आता आपल्याला स्पर्धेसाठी करतोय पण आपल्याला पूर्णपणे कायमस्वरूपी जामखेड शहरामध्ये अशाच पद्धतीची शिस्त आपल्याला इथून पुढे लावायची आहे. सांगितल्याप्रमाणे कर्जत शहर आपल्यापेक्षा जास्त उमेदवार जोमानं काम करत आहे तर आपल्या सर्वांच्या माध्यमातून सर्व अधिकारी पदाधिकारी कर्मचारी पत्रकार बांधव व सर्वसामान्य नागरिकांच्या वतीनं मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आई सगळ्यांना असा शब्द देतो की आम्ही सगळेजण मिळून या स्पर्धेमध्ये निश्चितच चांगलं काम करू आणि आपलं शहर स्वच्छ सुंदर करण्याचा निश्चितच प्रयत्न करू. कोणतीही बातमी छोटी नसते, कोणतीही बातमी होणार नाही मी, कारण ती तुमच्या आमच्यासाठी महत्त्वाची असते. जामखेड टाइम्सला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि